भूत आहे हे लागलेलं कळतं पण दिसत नाही, भट आहे हा लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळतच नाही, की हे वेद पुराण आणखीन सगळ्या गोष्टी संडासात टाकून द्यायच्या लायकीच्या आहे. शाहिरांत शिवाजी, ज्या माणसाने कधी आयुष्यात शाहिरी नाही केली त्या माणूस 50 वर्ष शिवशाहीर म्हणून मिरवला, आणखीन लाखो करोडो रुपये कमावले आणि तो महाराष्ट्र भूषण म्हणून त्याला आपण पुरस्कार दिला. तुम्ही आजचा जो कार्यक्रम करतायत की संयुक्त शिवजयंती आणि संयुक्त आंबेडकर जयंती, आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की आम्ही संयुक्त करतो. खरं याच्यामध्ये संयुक्त असं काहीच नाही आहे. जर आपण हे केलं नाही तर दोघांचं मधून जो इतिहास निर्माण झाला देशाचा तो आपल्याला कधी कळणारच नाही. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. प्रबोधनकार ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की जय शिवाजी बोललं की 33 कोटी देवतांची फलटण रिटायर होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यापर्यंत ज्यांनी पोचवले ते म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुलेंच्या काळामध्ये 200 वर्ष आधीमध्ये शिवाजी महाराजांचं नाव नव्हतं, गड किल्ले तुटून पडले, सगळं संपवलं, नाच गाण्यांमध्ये संपूर्ण पेशवाई दंग होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं 200 वर्ष नाव नव्हतं. छत्रपती शिवाजी रायगडावरती महात्मा फुले गेले, त्यांनी समाधी शोधली, फुलं वाहिली, त्यांना थोडासा विरोध झाला, विरोध तो त्यांनी झिडकारला आणि बंद डोळे केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि लक्षात आलं बंद डोळ्यासमोर त्यांना शिवकाळ दिसला. अन्यायाविरुद्ध लोक, अत्याचाराविरुद्ध लोक सहजपणे तो भोगत होती पण त्याच्यात स्वाभिमानाची चेतना दिली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि गेल्या 200 वर्षातलं हे झोपलेलंपण आहे, अंधारपण आहे, जर दूर करायचं असेल तर लोकांचे डोळे उघडायचे असेल तर त्यांना जे बंद डोळे आहेत ते शिव छत्रपती महाराजांनी जो स्वराज्याचा जो मंत्र दिला तो मंत्र आठवला आणि त्याच्यातून त्यांनी समता हा मंत्र घेतला आणि तुमच्यापर्यंत पोचवला. महात्मा फुलेंनी निबंध दिला नाही, गाणी लिहिली नाही, तर महात्मा फुलेंनी शिवराजांवरती पोवाडा लिहिला. पोवाडा कोणावरती लिहितात? पोवाडा लिहितात तो कर्त्या मर्दांवरती, आणखीन मर्दमुखी गाजवणाऱ्यांवरती. तराराणीचा पोवाडा होतो. मर्दांगी म्हणजे काय? मर्द स्त्री पुरुष पदबद्ध नाही आहे, शौर्याशी संबंधित आहे. ताराराणीने कितीतरी मोठं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर. 27 वर्ष मावळे झुंजत होते. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबला वाटलं आता दख्खनचं राज्य आपल्याला मिळेल म्हणून तो दिल्ली सोडून औरंगाबादला आला. छत्रपती गेल्यानंतर त्याला वाटलं आता आपण जिंकलो. संभाजीराजे होते, ते 5-7 वर्ष लढले. राजाराम महाराज होते आणि राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराराणी, त्या तर 50 वर्ष लढल्या पण खरे लढले असतील तर ते मावळे लढले. त्या मावळ्यांबद्दल फाफी खान नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जसं त्यांचे बखत लिहिणारे होते तसे मुसलमानी बखत लिहिणारे जे होते फाफी खान नाव त्याचं इतिहासकार, तो इतिहासकार असं लिहितो की आम्हाला असं वाटलं की दख्खनचं राज्य सहज घेता येईल परंतु छत्रपती गेले, संभाजीराजे गेले, राजाराम महाराज गेले, अनेकदा आम्ही हल्ले केले स्वराज्यावरती. 5000 जणांचं सैनिक नेलं, सैन्य नेलं, 500 शिवाजींनी आमचा खुर्दा करून टाकला, 10 जणांचं सैन्य नेलं आणि त्या स्वराज्यातल्या 200 मावळ्यांनी आम्हाला संपवून टाकलं, धुळीला मिळवलं. 25000 जणांचं सैन्य घेऊन गेलो तरीसुद्धा 500 मावळ्यांनी आमचं नेस्तनाबूत करून गेलं. औरंगजेबच्या लेखी प्रत्येक मावळा हा सैनिक नव्हता, जवान नव्हता, तर तो त्याच्या लेखी प्रत्येक मावळा हा शिवाजी होता. आणि शिवाजी पण जागवण्यासाठी मावळ्यांना तो रायगडावरचा भगवा ध्वज आणखीन त्यांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र पुरेसा पडला. आज आपण यांच्यापासून काय शिकायचं असतं तर प्रत्येक मावळा शत्रू जो असतो तो पण सांगतो की हा शिवाजी महाराज होता. आज परिस्थिती अशी आहे साहेब की कटआउटमध्ये सुद्धा नेत्यापेक्षा जर मावळ्याचा फोटो मोठा असेल कार्यकर्त्यांचा तर दुसऱ्या दिवशी हाकलून दिलं जातं.
का प्रत्येक मावळा शिवाजी झाला? कारण त्याला जो स्वराज्य, कारण जे स्वराज्य आहे ते माझ्यासाठी आहे. मला कुठला पक्ष तिकीट देत नाही म्हणून मी स्वराज्य पक्ष काढणारा तो छत्रपती नव्हता. आता ते छत्रपती म्हणतात ना, ते काही संबंध नाही त्यांचा. एक उडवतो, दुसरा काही तर मुजरा करतो, कुठे इथे खासदारकीसाठी छत्रपती व्हायचं असतं का? आपल्याला कळलं पाहिजे छत्रपती कोण आणि मावळे कोण. कुठला तरी पक्ष काढण्यासाठी नाही की तिकीट मिळालं, 5 कोटीचा निधी मिळाला म्हणून मी माझं सगळं विकायचं, आणखीन मी खासदार बनायचं, ह्याच्यासाठी नाही आहे. छत्रपती झाले ते दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी झाले. ते महात्मा फुलेंना कळलं. मग महात्मा फुलेंनी तुम्हाला स्त्री शिक्षण असेल, सर्व शिक्षण असेल असं दिलं. आणि महात्मा फुलेंनी जे समतेचं राज्य आणि समतावाद जो निर्माण केला, त्याच्यातून शाहजीश्री शाहू महाराजांसारखा प्रत्यक्ष राजा एक उभा राहिला. एक विचार होता स्वराज्यामध्ये, तर विचार सांगताना सुद्धा छत्रपती शिवराय असतील, त्यांचे वडील तर अदिलशहाकडे होते. आज आपण सांगतो देशी कंपनीत काम करा, पण मुलगा असतो फॉरेनला असतो, बाप फॉरेनला असतो, पण तरीसुद्धा त्यावेळीच्या जनतेने जे स्वराज्याचं मॉडेल होतं ते आपलंसं केलं. कारण स्वराज्य संकल्पक हे शहाजीराजे होते. त्यांनी अनेकदा युक्त्या प्रतियुक्त्या करून स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण शिवाजी महाराजांनी आणखी जिजाऊंनी त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, किंवा प्रत्यक्ष साकारच केलं त्यांनी. जे आपल्या आयुष्यामध्ये कल्पना कल्पनेमध्ये होतं ते प्रत्यक्षात आणणारी ही जी मी 4 माणसं सांगितली, राजाश्री शाहू असतील, राजाश्री आपले महात्मा फुले असतील, शिवाजी महाराज असतील आणि बाबासाहेब आंबेडकर असतील, ही माणसं श्रेष्ठ का? तर त्यांनी ज्या कल्पना मांडल्या त्या अशक्य वाटत होत्या आणि त्यांच्या आयुष्यात मरण्यापूर्वी त्या सगळ्या शक्य झाल्या. महात्मा आपले राजाश्री शाहूंनी जो महात्मा फुलेंचा विचार होता समतेचा, त्याचं मॉडेल बनून आरक्षणासारखं जे सूत्र होतं आरक्षणाचं, कमकुवत मागासवर्गीय लोकांसाठी आपण जागा दिल्या पाहिजे, याचा विचार त्याने 102 सालामध्ये केला. राजाश्री शाहू महाराज तेव्हा 24 वर्षाचे होते, 25 वर्षा 74 साल आणि 102 म्हणजे 28 वर्षाचे होते फक्त. 28 वर्षाच्या शाहूंना आरक्षण दिल्यानंतर, मागासवर्गीय लोकांना आरक्षण दिल्यानंतर, एक अभ्यंकर शास्त्री नावाचे ग्रस्त आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मागासांना आरक्षण दिलं, मग सवर्णातल्या गरिबांना तुम्ही आरक्षण देत का नाही? शाहू महाराजांनी सांगितलं की सवर्णांना, ब्राह्मणांना, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी माझ्यासारखा राजा आहे ना, तुम्हाला तुमच्यासाठी खिशात हात घालायला मी आहे ना. मागासवर्गीयांना असा कुठला राजा आहे का सांगा जो स्वतःच्या खिशात हात घालेल? आणि ते झाल्यानंतर ते अभ्यंकर शास्त्री म्हणतात, पण तुम्ही गरिबांची थोडीशी किंमत ठेवली पाहिजे ना, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन कॅटेगरी त्याच्यामध्ये केली पाहिजे नाही, त्याच्यासाठी आम्ही आहोत, आमच्या खिशात आम्ही हात घालू आणि लोकांना देऊ. त्या राजांनी सांगितलं, राजाश्री शाहू महाराजांनी, जो फुलेंचा विचार, राजा छत्रपतींचा विचार किती त्यांनी रुजवला होता स्वतःमध्ये, त्या अभ्यंकर शास्त्रींना राजाश्री शाहू सांगतात की मागासांना आरक्षण देणं हे मी पाप आणि चुकीचं पुण्यकर्म करत नाही, ते पापक शालन मी करतो. कारण हे ज्यांना, ज्या जातींना आम्ही आरक्षण देतो त्या जातीतल्या लोकांना त्यांच्या आईबापांच्या नादानीपणामुळे त्यांच्यावरती गरिबी ओढवलेली नाही आहे, त्यांच्यावरती जो दारिद्र्याचा गरिबीचा शिक्का बसलेला आहे तो जातीनिशी, जसं एखादं झाड बहरू नये वाढू नये म्हणून त्या झाडाच्या बुंद्यामध्ये खिळा ठोकतात, तो खिळा ठोकला की ते झाड वाढत नाही तर ते झाड सुकत 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 जातं. तसाच मागास जातींच्या डोक्यामध्ये जो खिळा ठोकलेला आहे तो जातीनिशी ठोकलेला आहे, त्यांची वाढ होऊ नये, त्यांचं प्रगती होऊ नये, ते मी आरक्षणाच्या पकडीतून काढतोय. अभ्यंकर शास्त्री, हे पुण्यकर्म नाही तर वर्षानुवर्ष केलेल्या पापाची ही कबुली आहे म्हणून, आणि म्हणून माझ्यासारखं माणूस सांगतो आरक्षण. बाबासाहेबांनी सांगितलं 10 वर्ष द्या, आम्ही म्हणतो 10,000 वर्ष दिलं पाहिजे आरक्षण. कारण का? तर 10,000 वर्ष इतरांनी भोगलेलं आहे ना जातीनिशी आरक्षण. आजही जातीनिशी सांगूनच पुजारी पुरोहित आणखीन भटजी बनतातच ना, बाकी काय असतं त्यांच्याकडे?
हे आपल्याला शाहू महाराजांच्या विचारातून कळतो. आणि तो सगळा पॅटर्न आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, स्वराज्य हे सगळं बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये आणलं. बाबासाहेबांनी काळारामचा मंदिराचा सत्याग्रह केला, तो काय लोकांना दूधखुळं देवखुळं करण्यासाठी नाही केलेला आहे, तो असमानता दाखवण्यासाठी केलेला आहे. बाबासाहेबांनी अत्यंत चांगलेपणाने सांगितलेलं आहे, प्रामाणिकपणे, त्यांना काही तसं सांगायची गरज नव्हती. त्यांनी सांगितलं, मी देशातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास केला, मी सगळ्या संविधानाचा अभ्यास केला, ही गोष्ट खरी असली तरी संविधानातलं समता बंधुत्व हे टिकवण्यासाठी जे लिहायचं होतं त्याच्यासाठी मला खास प्रयास पडला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून जी आपली स्वराज्याची सत्यशोधक चळवळ असेल, नंतर समतेची चळवळ असेल, त्याच्यातून मला भरपूर मटेरियल मिळालं, त्याच्यामुळे मी संविधान सोप्या पद्धतीने लिहिता आलं मला. हे म्हणून आपण जयंत्या सगळ्यांच्या एकत्र करायच्या. आणि त्याच्यापेक्षा खरं नाव घ्यायचं असेल, जर तुम्ही शिकलेली लोक आहे, 10वी 12वी तर सगळेच शिकलेले असतील, पण ज्यांनी 1.5 दिवसाची फक्त शाळा शिकली, जे अण्णा भाऊ साठे 1.5 दिवसाची शाळा, पण लिहिलं काय, 38 कादंबऱ्या लिहिल्या, एकापेक्षा एक कादंबऱ्या मोठ्या. ज्या 38 कादंबऱ्यांपैकी 25 कादंबऱ्यांवरती पिक्चर झाले, ते पिक्चर असे तसे नाही, सैराटसारखे पिक्चर झाले. अशी ही साताऱ्याची तारा, म्हणजे ज्या खपाचं मी सांगतो, अशी साताऱ्याची तारा, वारणेचा वाघ, फकीरा, एकापेक्षा एक प्रचंड. 1.5 दिवसाची शाळा शिकलेल्या माणसाला काय समजू शकतं? जो माणूस त्याचा 13 भाषेमध्ये त्यांचं आई नावाची जी कादंबरी होती ती इंटरनॅशनल लेवलला 13 भाषामध्ये, देशी भाषा नाही, फॉरेन लँग्वेजमध्ये 50व्या वर्षी गेले, माती खाऊन गेले ते, इतकी गरिबी त्यांनी भोगली, पण स्वाभिमान सोडला नाही. तो स्वाभिमान असावा लागतो मुळात. त्यांनी जे गीत लिहिलेले, जर आपल्याला शिवाजी महाराजांपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला अण्णाभाऊ साठे समजूनच घेतले पाहिजे. अण्णाभाऊ साठे समजले, अण्णाभाऊंनी काय सांगितले, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. जे 1000 पानांमध्ये लिहिता येणार नाही त्यांनी फक्त 8 ओळींमध्ये ते लिहिलेले. जग का बदलायचं आणि ते कसं बदलायचं, विचारांचे घाव घाला, जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हा भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निग बाहेरी घे बिनीवरती धाव. सांगून बिनीवरती म्हणजे आघाडीवरती. आज क्लार्क झाला असेल, पिऊन झाला असेल, ऑफिसर झाला असेल, तुमची प्रत्येक मुलं IAS ऑफिसर झाली पाहिजे, संपादक झाली पाहिजे, पत्रकार झाली पाहिजे, वैज्ञानिक झाली पाहिजे, राजकारणी झाली पाहिजे, खासदार झाली पाहिजे, ती म्हणजे बिनीची धाव आहे. इथे SMS किंवा आपलं काय ते कुठल्या तरी चिटोरी आपले व्हिजिटिंग कार्ड मिळवण्यासाठी नाही, आपल्याला नेमकं काय, बिनीची धाव म्हणजे समाजातली जी माध्यम आहे तिथपर्यंत धाव. आणि पुढे सांगितलं कशासाठी, तर धर्मांधानी आमास छळले, धनवंतांनी तसेच पिळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव सांगून गेले आम्हा भीमराव. कालपर्यंत युत्यांमध्ये जे आपल्याला चांगले सभ्य वाटत होते ते युती तुटल्यानंतर, जे आता गेल्या 5 वर्षात बघितल्यानंतर चोर आणि साव सगळेच दिसतात ना. हे ह्याच्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे, धनवंत कोण आणि धर्मांध कोण. आज धनवंत जितके नालायक आहे तितकेच धर्मांध नालायक आहे, त्यांच्या नादाला लागणारी लोकंसुद्धा तितकीच नालायक आहे. आणि शेवटी सांगतात ते, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी होवा पुढती. आज तुम्ही एकजूट केलेली आहे, शिवाजी छत्रपती महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पण ह्या दोन मोठ्या दोन माणसांच्या मध्ये व्यक्तिमत्वामध्ये अनेक नावं सामावलेली आहेत. ते म्हणजे सांगतात, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन होबा पुढती. त्यांनी म्हटलं नवीन महाराष्ट्र, मी ते बदलून गेले, नवीन भारत निर्मून जगती, राख भीमाचे नाव सांगून गेले आम्हा भीमराव. हे भीमाचं नाव राखणं म्हणजे संविधानाचा आग्रह धरणं, पोथ्यांचं नाही. आपल्याकडे पोथे आता वाचायला सगळेच सुरुवात झालेली आहे, सगळे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे, तसे भंते लोक हल्ली पांढरा बुधवारसुद्धा करायला सांगतात. पांढऱ्या साड्या का दिसायच्या, निळत मंगळसूत्र का घालायचं, घालूच नका ना, काय फरक पडतोय, काय फरक पडत नाही, कोणी सांगितलं नाही सौभाग्य अलंकार आहे. तुम्ही ज्याच्यासाठी सौभाग्य अलंकार घालता तो तुम्ही मेल्यानंतर तो काय फेकून देतो, हातातली अंगठी तरी लग्नाची फेकून देतो.
आपण कशाला विद्रुपीकरण करून घ्यायचं ते हेडवाडच्या लोकांनी सांगितलं. हेडवाडच्या ग्रामपंचायतींनी जे काम केलेलं आहे ते अत्यंत योग्य काम आहे. खरं त्याचीही गरज लागू नये. रजिस्ट्रेशन इज इनफ. कोर्टात लपडी झाली केसेस करायचं पहिलं रजिस्ट्रेशन करायला सांगा लग्न व्हायच्या आधी. हे बाबासाहेबांनी आपल्याला तरतूद करून दिलेली आहे. लग्न झाल्यानंतर भाटाकडनं होऊन दे, भंत्याकडनं होऊन दे, पादऱ्याकडनं होऊन दे, नाही तर अजून फादर काजीकडनं होऊन दे. पहिल्यांदा रजिस्टर करा. अर्धी लग्न मोडतील, सांगतील काय माहिती आहे का प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजेत काय. त्या नवऱ्याच्या पोराच्या बापाची प्रॉपर्टी असते, त्याची कुठे काय प्रॉपर्टी असते आपल्याला कळत नाही. सुशिक्षित महिलांना सुद्धा तुम्ही हे शिकलं पाहिजे. तुमच्या मुलीची लग्न होत असतील, तुमच्याही मुलांची, पहिल्यांदा रजिस्टर नंतर लग्न. ते देवा ब्राह्मणांच्या साक्षीने केलेलं लग्न कोर्टात टिकत नाही हे लक्षात ठेवा. काय हे सगळं आम्हाला शिकवलंय, सगळे अधिकार दिलेले. हे 1.5 दिवसाच्या शाळेतल्या गेलेल्या माणसांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर 8 ओळींमध्ये सांगितलेलं आहे. अशी भाषणं करायची काही गरज नाही. बाबा जर आपल्याला हे जर समजले, अण्णाभाऊ साठे समजले, तर आपल्याला खरे बाबासाहेब आंबेडकर कळतील. आणि बाबासाहेब आंबेडकर खरे कळले कळायचे असतील तर आपल्याला शाहू महाराज कळून घ्यावे लागतील. शाहू महाराज जर खरे कळून घ्यायचे असतील तर आपल्याला महात्मा फुले समजून घ्यावे लागतील. आणि खरे महात्मा फुले कळायचे असतील, जर आपल्याला महात्मा फुले कळले तरच आपल्याला खरा शिवाजी कळेल. नाहीतर नाटकी शिवाजी, शाहिरांचा शिवाजी, ज्या माणसाने कधी आयुष्यात शाहिरी नाही केली त्या माणूस 50 वर्ष शिवशाहीर म्हणून मिरवलं, आणखीन लाखो करोडो रुपये कमावले आणि तो महाराष्ट्र भूषण म्हणून त्याला आपण पुरस्कार दिला. कसली नाटकाची भाषा की सईबाई रंगमहालात उभी आहे. रंगमहाल म्हणजे बेडरूम. हा आता सईबाईच्या पर आपण दरबारापर्यंत जाऊ शकतो ना. मुख्य आहे एकदम सईबाईच्या बेडरूममध्ये गेले. सईबाईच्या बेडरूममध्ये गेले. सईबाई रंगमहालात उभे आहे. मंदशी झुळूक आली, चैतन्याचा सुवास आला. एवढं नाक खुपसायची गरज काय, वास कसले घेतो चैतन्याचा, तुला कसं माहिती. चैतन्याचा सुवास आला. सईबाईंचं मन तितर बितर झालं आणि पाहता तो काय वळून पाहता तो साक्षात छत्रपती शिवाजी महाराज तिथे हलं. आयला मी म्हटले ह्याला सगळं माहिती कसं एवढं बेडरूममधलं आणि एवढं जुनं 350 वर्षापूर्वीचं. तर मनात म्हटलं की बहुतेक ते आपण काही पुनर्जन्म मानत नाही. ह्या जन्मातलं ह्या जन्मात, पुढचं कोणाला कालचं आठवत नाही, कोणाला मत दिलेलं तर आताचं काय करून घेऊन बसलाय. घेतलेले पैसे वेळेवरती द्यायचं सुधरत नाही आपल्याला. केव्हा आपण बोलताना सांगतो आपण देणार आहे, माझं पहिलं काढून तुला देणार. वेळ कुठे, पहिला तो टाकून दारू टाकून बिअर बार घेऊन नंतर आपण पैसे मागायला गेलं तर बायको सांगते हा ताईट आहे म्हणून आज उशिरा येणार, पगाराचा दिवस झाला ना. ही परिस्थिती असताना ह्यांना आठवतं कसं. पण ही लोकं मोठी ना, नंबर एकला आहे म्हणून त्यांना मनुष्य देह जो मिळतो तो 84 लक्ष योनीत आपण फिरलो म्हणजे कुत्री मांजरं डुकरं विक्रं झाल्यानंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळतो. तर मी असा विचार केला बहुतेक शिवशाहीर महाराष्ट्र भूषण असेल त्यांना सगळं एवढं आठवतं कारण हे सगळं पूर्वसंचित घेऊन आले. शिवाय यांची स्मरणशक्ती दांडगी भयानक भयानक दांडगी, सगळं आठवतं त्यांना असं समोर घडल्यासारखं सांगतात तर त्यांना आठवत असेल. तर मी असा विचार केला बहुतेक हे 84 लक्ष योनीतून जे आलेले फिरलेले असतील तर हे महाशय जे शिवशाहीर होते ते त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी झुरळ नाहीतर पाल बनून आडाला चिकटलेली असतील म्हणजे सिलिंगला. आणखीन त्यावेळी ते आठवत असेल ना की खाली काही सईबाई आल्या आहेत, त्या तितर बितर झाल्या आहे, महाराज आले. हे असले खोट्या गोष्टी ऐकून आपण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणार का. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर कायम समजून घ्या शिवाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या त्या मुहूर्त बघून नाही केल्या, अमावस्या पौर्णिमे करून नाही केल्या. त्यांनी ज्या दिवशी रात्र आहे ज्या दिवशी काळोख आहे सैन्य गाफील राहील, 500 जणांचं सैन्य घेऊन प्रत्येकाच्या 2-2, 4-4 हातातमध्ये त्यांनी ड्युट्या दिल्या आणि सैन्य मोठं दाखवलं आणि घाबरवून सोडलं आणि दुसऱ्या शत्रूला पळवून लावलं किंवा कापून काढलं ते म्हणजे शिवाजी महाराज आहे. आणि आपण अमावस्या पौर्णिमा बघतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा गड जिंकला म्हणून वास्तुशास्त्र शांती घातलेली आहे का. शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातला आहे का. सगळं भंपक आहे ते अडाणी असलेल्या गाडगे महाराजाला समजलं की हे सगळं झूट आहे म्हणून.
पण आपल्याला कळालं नाही ना. आपण जिजवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म परत आणेपर्यंत 350 वर्ष गेली, नाही तर आपण तो देवाचा कोप आहे म्हणूनच सगळं सोसत होतो ना. पण शिवाजी महाराजांनी जे केलं त्याच्यातून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या वास्तुशांत. आता तर बरं भरपूर आहे, तुमचे लोक असतील इथे वास्तुशांत केलेली, हातवरती करा असेल तर तुम्हालाच कळलं पाहिजे. तुम्ही 10वी शिकलेलं आहे, 10वीमध्ये शिकवलेलं आहे, सूर्य स्थिर आहे 10वीत आपल्याला शिकवलेलं आहे, तरीसुद्धा बिल्डिंगचं भूमिपूजन केल्यानंतरसुद्धा, कर्ज काढून पैसे आणल्यानंतरसुद्धा कोणाला तरी वास्तुशास्त्र विचारतो आणि घरं उलटी पालटी करून टाकतो, 5,000-5,00,000 रुपयाचं अजून कर्ज करतो. तुम्ही असा विचार करा, पहिल्या खोलीमध्ये तुम्ही वास्तुशांत करता तर फ्लॅटच्या 3र्या खोलीपर्यंत जाते ना, मग इथे वास्तुशांत केलेली खालच्या फ्लॅटमध्ये आणि वरच्या फ्लॅटमध्ये का जात नाही? त्या हरामखोर भटाची धंदे करण्यासाठी त्याला खेळवण्यासाठी, त्याचं पोट भरण्यासाठी, त्यांची पोरं फॉरेनला जाण्यासाठी तुमच्या आतल्याची वास्तुशांत किती वेळा करणार मला सांगा. हे सगळं ह्या लोकांनी शिकवलेलं आहे आपल्या कर्तृत्वातून. इथे जय शिवाजी बोलायचं आणि जय भवानी थोतान दाखवायचं, पण जय जिजाऊ बोलताना आपल्याला शरम वाटते का? त्याच्या आईने सहन नाही केलेला आहे का? ह्याच्या इथे बाबासाहेब आंबेडकर आठवले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या लेटर हेडवरती जय जिजाऊ जय शिवराय हे वाक्य आहे. त्यांचं लेटर हेड आहे ना, जय जिजाऊ जय शिवराय, 1914 सालातलं आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांची आई आणि सगळे महार आणखीन मराठे पूर्वश्रमीचे सगळे एकच आहेत. आजही तुम्ही सिंदखेड राजाला गेला, जिथे जिजाऊंचं जन्मस्थान आहे, तिथे गेल्यानंतर आजूबाजूची सगळी वस्ती आहे ती बौद्ध समाजाची, आणखीन आपल्या आंबेडकरी समाजाची वस्ती आहे. जिथे शिवाजी महाराजांच्या आईने अंतिम श्वास घेतलेला आहे पाचाडला रायगडच्या पायथ्याखाली, तिथे आज पूर्ण भीमनगर उभं आहे. कशासाठी काय त्याच्यातनं आपण समजून घ्यायचं असतं? आपले नातेसंबंध आपले विचाराने आपण सगळे ते शाहू फुले आंबेडकर मजा म्हणून नाव नाही घ्यायचं, त्याच्यामध्ये बजा बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत. पण आपण ते सगळं समजून न घेता आपण जो उठतो तो आपलं काहीतरी हिंमत दाखवतो, ताकद दाखवतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारी लोक आहे. अनेकदा त्यांच्या लक्षात येत नाही की आपण महात्मा फुलेंचं नाव घेतलंच पाहिजे, कारण मला शिकलेली बायको मिळते, शिकलेली प्रेयसी मिळते, शिकलेली बहीण मिळते, ती महात्मा फुलेंमुळे मिळते. कुठल्या गणपतीच्या विद्यादेवतेनी काय सरस्वतीने वीणा वाजवून दिलेल्या नाही, शाळा काढलेल्या आहेत. शाळा कॉलेज कोणी काढले? महात्मा फुलेंनी काढले, सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या, दगड गोटे खाल्ले जय आपल्या भाऊराव पाटलांनी काढलं, दादासाहेब गायकवाडनी काढलं, शांताबाई दाणेंनी शाळा काढल्या, पंजाबराव देशमुखांनी शाळा काढलेल्या, त्यांनी आयुष्याच्या खस्ता काढून शाळा काढलेल्या, आणखीन मुलं शिकवलेली. आणि आपण या देवधर्माच्या नादाला लागतो, आपल्याला काय महात्मा फुले आणि काय शिवाजी महाराज कळाले? मी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरुवातीला सांगितलं म्हणजे हिंदू हृदय सम्राटांचे वडील ते सांगतात की जय शिवाजी बोलल्यानंतर 33 कोटी देवतांची फलटण रिटायर होते. मग ह्याच्यामधलं एकही देव बसत नाही का? तुम्हाला प्रश्न शिकलेल्या लोकांना पडला पाहिजे, पण आपल्याला तो पडत नाही, कारण आपण परिस्थितीचे गुलाम आहोत. आपल्याला असं वाटतं दुखवायचं कशाला भावना? सार्वजनिक जीवनात राहताना कोणाच्या भावनांचा विचार करू नका, तुमच्या भावना घरात ठेवा. इथे जर काय करायचं असेल सार्वजनिक क्षेत्रात असेल तर जे संविधानाच्या चौकटीत आहे ते सगळं स्वातंत्र्य आपण उपभोगलं पाहिजे, आपण तिथे घाबरता कामा नाही. हे जर आपण केलं तर ह्या सगळ्याच्या जयंत्या एकत्रित करण्यामध्ये काहीतरी अर्थ राहिलेला आहे, नाहीतर आपण गेल्या 30-35 वर्षामध्ये आपल्या जे डोक्याचं भजं झालेलं आहे फसवून टाकलेलं आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये फार तर गटाराची झाकणं उघडल्यानंतर झुरळ बाहेर पडतात ना, तसे बुवा लोक बाहेर पडलेले आहेत सगळे. एक साला नीट नाही, जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत ते साधू असतात, ते हरामखोर संधी साधूच असतात, ते एक नंबरचे संधी साधू असतात. कुठल्या संतांनी ट्रस्ट काढला काय? ट्रस्ट नावाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी असते ना, का लोक विश्वस्त आहे आपल्या लोकांना असं आपल्या चांगले पैसा चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी कधी ट्रस्ट काढला? तुकारामांनी ट्रस्ट काढला? त्यांनी ट्रस्ट काढला नाही, कारण त्यांच्यावरती लोकांचा ट्रस्ट होता आपल्यासारख्या लोकांना. पण हे बुवा लोक ट्रस्ट काढतात. भक्त निवासला पैसे, ह्याच्या पैसे, सगळ्या ब्लॅकचा व्हाईट करायचा ह्यांचा धंदा आहे. त्या पांडुरंग शास्त्री, बाबा महाराज सातारकर सगळे हरामखोर. ह्या बाबा महाराज सातारकर
प्रकरणी तर दोनदा मी पकडला त्याला, दोनदा त्यांनी खोटं सर्टिफिकेट दोन पैसे काढत होता 5 लाख रुपये दहीवलीचे त्याच्या आश्रमासाठी. काय तर सांदीपनी आश्रम काढायचं. आता सांदीपनी आश्रम काय तुम्ही कॅलेंडरवरती लहानपणी आपण बघितलेली असेल त्या आश्रमाची हे असायचे फोटो. तो सांदीपनी आश्रमामध्ये कसं असायचं, तो एक मागे झोपडं आहे, झोपड्याच्या पुढे तो सांदीपनी ऋषी बसलेले आहे, दोन कुत्री एक गाय असं एवढं दिसलं. ह्यांचा सांदीपनी आश्रम म्हणजे 50 लाख रुपये खर्च, 50 लाख रुपये. आणि कुठे घेणार, तर सिद्धिविनायककडनं पैसे घेणार, तिथ्या ट्रस्टमधनं पैसे. दोनदा सापडले, घेऊन दिले नाही पैसे. सिद्धिविनायक मला पावला खरा, ह्यांना कसला पावला, आडवा घालून टाकला. हे हराम, हे सांगणार सोने रुपये आमा मृत्यूके समान. तुम्ही वारकरी असाल ना, त्या इंदूरकर बुवाच्या गळ्यामध्ये बेंबीपर्यंत सोन्याची माळा असते. चालेल, तू घाल ना गळ्यामध्ये मृत्यूका, आणखीन काय ते दगड गोटे घाल ना. लोकांना सांगायचं महाराज तिकडे होते, महाराज काय म्हणाले, महाराज काय म्हणाले, तुला भेटले होते काय, सांगा. महाराज 36वा अभंग तुकारामान महाराजांचा, जे करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा, पूस नाही पायचार मनुष्य परी पुत्री ती. बरोबर आहे ना, हे असं शिकणार नाही, ते सांगणार नाही. त्यांनी काय सांगितलं, गुरु मानू नका, जो स्वतःपेक्षा मोठ्याला होऊन देत नाही त्याला म्हणतात गुरु. ज्या जगामध्ये जे सगळे ग्रह आहेत त्याच्यामधला सगळ्यात मोठा ग्रह तो गुरु. जो स्वतःपेक्षा दुसऱ्याला मोठा होऊन देत नाही त्याला म्हणतात गुरु. लोक म्हणतात, लोक गुरु बिन कौन बतावे वाट, आम्ही म्हणतो गुरु बिन कौन लगावे वाट. त्याच्यासारखी वाट आयुष्यात दुसरं कोणी लावत नाही. हे तुकाराम महाराजांनी सांगितले, जे करीती जे गुरु गुरु करत फिरतात ते, आणि जे शिष्य त्यांच्या भोवती, दोघांची लायकी कुत्र्यासारखी आहे. 12-36 ओळी सांगा. त्या बुवाला बोलवायचं आणि त्याला सांगायचं किती पाहिजे बिदा, की 10,000 रुपये ना, 15,000 रुपये देतो, पण अभंग मी सांगतो त्याच्यावरती निरूपण कर. तुझे अभंग नाही सांगणार, मोक्षाचे गाठोडे घेऊन फिर फिर. काय तुकाराम महाराजांनी ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकूनी परिती पाप, दावी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. असं रामचे काय धंदे आहेत, पकडला गेला ना. राम बहिणीचे काय धंदे आहेत, हेच धंदे ना. हे आपण कधी सुधारणार, अभंग सांगा, ह्याच्या अभंगावरती निरूपण कर. जे करी ती आपलं काय देह, आपलं देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साकर, तसा देहात ईश्वर, देव देहात देहात काहो जाता देवळात. तुका सांगे मूढ जना, म्हणजे मूर्खांना, देव देहीची पाहना, कशाला नाचत नाचत इकडून तिकडे गेले आणि तिकडून इकडे आले. देव आपल्या जागी आहे ना. देव पहा वयाशी गेलो, देव होऊन या ठेवलो, इतकं आहे ना. परत परत तुकारामांनी परत वारी काढली नव्हती, आपल्या फक्त हेराफेरी सगळ्या चालू आहे वारीच्या. आपण बदलत नाही कारण ह्यांचं ऐकत नाही. फक्त सांगायला ठीक आहे, तुमच्या इथे शिल्प आहे, शिवाजी तुकाराम महाराजांना भेटले आहे ना पिंपरी चिंचवडच्या पुढे, पण काय भेटून सांगितलं ते कोण सांगत नाही. शिवनामा तुझे घेतले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासे की. हे शिवाजी महाराजांचा आपल्या ह्यांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज, जातीचा पायिक ओळखे पायिक, आदर तो एका मेका ठाई. हे सांगत नाही, लिहिलेलं नाही, लिहायला जागा नाही आहे. तिथे फक्त म्युन्सिपाल्टीतले पैसे घेऊन ज्यांनी केलं त्याची टेंडर पास केली, त्यांचे ठोकलेले हे शब्द आहे, त्यांची नावं मिळू आहेत, ते गेले तांगड्यावरती करून वरती. तिथे पैशाची अपराधापर सरळ कुठली गोष्ट नाही. देवाची भीती तुम्हाला धंद्याला लागणाऱ्याला नाही आहे, त्याला माहिती आहे धोंड्याचाच आहे ते. 400 वर्षापूर्वी आपलं तर सोडून द्या, आपण कोणच नाही. हे मी का सांगतो, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांची नावं घ्यायची असेल तर कसं वागायचं आजच्या घडीला त्याचं मी सांगतोय. 40 वर्षापूर्वी तुकडोजी महाराज नावाचे होते विदर्भातले संत, त्यांनी असं सांगितलं, देव नवे जादूगार, करावया चमत्कार, हात व्यवहार पोटभऱ्यांचा. आता पोटभरे कोणते आपल्याला माहिती आहे, 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलं, कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी अज्ञा फसविती, भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलेली आहे आपल्या देहायला लाच वाटावी म्हणून, एवढं त्यांनी लिहिलेलं अखंड अभंगासारखे अखंड आहे. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगतात,
तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी देव पाहावयासी गेलो देव होऊन या ठेलो मगाशी सांगितलं. त्याच्या आधी 400 वर्ष म्हणजे आतापासून 800 वर्ष कबीर सांगतात जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसे की धुल्लानी. माणसाकडे पैसा आला ना की माणसाला पहिल्यांदा धार्मिक व्हावं असं वाटतं, सोशल स्टेटस पाहिजे ना. पण कायम लक्षात ठेवा, माणूस जितका धार्मिक असतो तितका बदमाश असतो. ज्याच्या दारावरती काळी भावली त्याचं समजायचं ब्लॅकचा लोचा झालेला आहे. ते सत्यनारायणची पूजा घातली म्हणजे क्रीम पोस्टवरती बदली झालेली आहे. लपड नको ना, अरिष्ट नको, बघा ना तुम्ही, तपासा, विचारायचं ताई कशासाठी पेन आमच्याची बदली झाली ना चांगल्या ठिकाणी आपल्या मोठ्या पोस्टवरती म्हणजे हप्ता मोठा झाला अजून काळा पैसा येणार. मग काळी भाऊली तिरुपती विरुपती सगळं होतं. ही सगळी स्थानं आहेत की नाही ही त्याचा अभ्यास करा, नाही तर आपण यांची नावं घेऊन उपयोग काय. जर आपल्याला समोरचे शत्रू ओळखता येत नसतील, ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याशी लढू आपण, पण आजूबाजूला किती लुटमार चालू आहे. त्याच काळामध्ये ज्या काळामध्ये कबीरांनी लिहिलं त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात बोललं जातं, पण ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यात ते म्हणतात देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळिक. त्यांचंच आहे ना दादा बोल. मग आपण तरी वेदांमध्ये विमानं होती वेदांमध्ये प्लॅस्टिक सर्जरी होती हे नालायकपणा सांगतो कशाला ना. धंदा लोकांना फसवण्याचं आहे हे असं होतं म्हणून हिंदू हृदय सम्राटाचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की हे वेद पुराण आणखी हे सगळ्या गोष्टी संडासात टाकून द्यायच्या लायकीच्या आहे. त्यांनी संच खूप शब्द वापरला ते त्यांच्या पोरांना आपलं काय आपण काही बोललेलो नाही आहे. त्यांचं हिंदू हृदय सम्राटाचे वडील म्हणजे काय उगत काय तंबाखूची किक मारून लिहिले बोललेले नाहीत ना, सगळं शुद्धीमध्येच असणार ना काम. आणि ते कर्मठ समाज असताना लिहिलेलं आहे. त्यांनी कर्मठ समाज असताना तुमच्या तरुणांनी लक्षात ठेवायची ते मुलं त्यांनी असं लिहिलं आहे की देवळांचा धर्म धर्माची देवळं याच्यामध्ये शेवटी लिहिलेलं आहे की ह्या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेने, स्वयंप्रज्ञा म्हणजे स्वतःची अकलेने प्रज्ञा, स्वयंप्रज्ञेने वागेल तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणि देवळावरती पडेल. हे वाक्य काय साधं सुद्धा असं सुभाषिताचं वाक्य नाही आहे, हे बोलायला सुद्धा हिंमत लागते. त्यांनी लिहिलेलं आहे दगलबाज शिवाजी म्हणजे डिप्लोमॅट शिवाजी, तो वाचा 20 पानाचं पुस्तक आहे, ज्ञानाची किंमत खूप कमी आहे. 20 पानाच्या पुस्तकामध्ये दगलबाज शिवाजी म्हणजे दगाबाज नव्हे, दगलबाज म्हणजे परिस्थिती पलटवून टाकणार. त्यांनी असं लिहिले की छत्रपतींच्या ज्या लढाया होत्या त्या हिंदू मुसलमान अशा नव्हत्या किंवा त्यांच्या जातीचा ताठा आणि कोरा मिरवण्यासाठी नव्हता. त्याने असं पुढचं वाक्य त्याच्यामध्ये आहे की साक्षात आदिलशहाच्या दरबारातून छत्रपती शिवरायांचा बाप शहाजी जरी विडा घेऊन आला असता तरी शिवाजीने आपल्या बापाचा कोतळा फोडून त्या रक्ताने आपल्या आईचा मळवट भरला असता. काय वाक्य आहे मला सांगा ना, किती विचाराची ताकद आहे. किती जातीचा पातीचा काही संबंध नव्हता परंतु तरीसुद्धा आपण त्या पद्धतीने वापर करतो. हे सगळं बदलण्याची सगळ्यांना गरज आहे. आंबेडकरी समाजांना जे जय आंबेडकर बोलत असतील फक्त त्यांनाही गरज आहे, आणखी जय शिवाजी बोलत असतात त्यांनाही गरज आहे. जोपर्यंत आपल्याला दोन विचारातल्या माणसांचे नाते संबंध किती पक्के होते हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण ह्या जयंत्या मयंत्या करून काडीचाही उपयोग नसतो. ते जाणीवपूर्वक आपल्याला समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपण याशी संयुक्त महोत्सव केले पाहिजे, उत्सव केले पाहिजे. सांगायचं असेल तर भरपूर सांगत बसलं तर तुम्ही म्हणाल की महारावाला की महाराजाला अशी परिस्थिती होईल. पण ह्या सगळ्यातून आपल्याला बदललं पाहिजे. लवकर वटपौर्णिमा येईल, आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारणं होईल. तुमच्या बायकोला एकदा सांगा जर वडाच्या झाडाला फेऱ्या मारत होती. लोक असं म्हणतात की ते वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या आता तो सत्यवान होता, तो मेला होता, तो झाडाखाली जिवंत राहिला. आता जिवंत परत झाल्यानंतर त्यांनी काय पराक्रम केला आपण कधी विचारलं आहे का? काय गेला होता तो बरा होता ना, काय आता काय पराक्रम करणार. ही परिस्थिती होती. तो 7 फेऱ्या मारल्या तर 7 जन्मी हाच पती मिळतो. आता तुम्ही थोडंसं समीकरण बांधा की जर पुनर्जन्मानुसार हाच जर आपल्याला जर जन्म मिळत असेल तर उद्या पुनर्जन्मानुसार जसं कर्म असेल तसं फळ मिळणार ना तुम्हाला. तर जर आपल्याला आपण शिकलेली लोक आहोत
जर सात फेऱ्या मारल्या तर साता जन्मी तोच पती मिळणार. पण पतीने दारू पिऊन शेण खाल्लेलं असेल, त्यांनी लपडं केलं, तो डुक्कर बनला. तू कशाला डुकरीन म्हणते ना, तुला हौस का इतकी? आधी पहिल्यांदा विचार, नवरा सांगेल की तुझा बाबा मीच व्हावी असं चॉईस आहे का? तो म्हणे माझे वेगळे चॉईस आहे ना. एका जन्मामध्ये कशालाही धंदे करतात ना. ते एक दिवस भटीला तिथे बांधा आणि घरघर त्याला आवडलं. तुम्ही बघा आजूबाजूला कुठची फडकेबाई कुलकर्णीबाई गेली का वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला? ते धंदे नाही करत. या आपल्या लोकांना असले ऊन नको ते उरत असतात, बाकी कोणाला पडलेली नसते. कधीतरी आपण कधीतरी विचार करा, तू आता केस कापतो, मग सलूनवाला कसा आपले केस कापत असेल ना, जो न्हावी कसा आपले केस कापत असेल. तुम्ही असा विचार करा, भटजी कशी पूजा घालत असेल त्याच्या घरची. दुसऱ्यांदा बोलवतो, तो म्हणत असेल कशाला भटजी, काय केलं नाही, सगळं शुद्धच आहे आपल्याकडे. हो, तो भूदेव समजतो स्वतःला, आणि तो देववरती आणि खाली भूदेव त्याचा प्रतिनिधी, त्याला कशाची गरज नसते. आणि आपण त्यांचे धंदे करत असतो. हे सगळं आपल्याला बंद केलं पाहिजे. आपण भूतावरती भरपूर बोलतो, पण भटावरती कमी बोलतो. 10 वेळा बोललं पाहिजे. कोणी असे भूत आहे, भूत आहे ते रात्रीचं लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे, भूत आहे हे लागलेलं कळतं पण दिसत नाही. भट आहे हा लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळतच नाही. मग 12वं 13वं 15वं 16वं काय कुठे काय मरायला ते भरणी श्राद्ध आणखीन वर्षाला काय घालतात ते. त्याच्यानंतर भूत आहे, भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे, मनाचा रोग आहे, तो मानसोपचाराने दूर करता येतो. पण भट आहे हा सामाजिक राजकीय धार्मिक रोग आहे, तो जाळून खातच केला पाहिजे हे सांगणारा यांचा विचार आहे. शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा. नुसतं त्यांची नावं आणखीन त्यांचे फायदे घ्यायचे नाही, त्यांचे विचार आचरणात आणण्याची आपल्याकडे हिंमत पाहिजे. एकदा चालून बघा प्रबोधनकारांचे, त्यांनी लिहिले, देव 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 देवळे हे भटी सापळे, तोडून टाका फेकून टाका आणि वाचवा देशाच्या नाशात. इतकं त्यांनी लिहिलेलं आहे, आपण ते वाचत नाही. आपल्याला कर्मकांड आणखी असं वाटतं की माणूस सभ्य असतो, सभ्य विभ्य काय नसतो. सगळी लोक साधू मेनू सभ्य दिसतात जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत. ते एकदा आतमध्ये गेलं लफड्यात की सगळं DSK पासून सगळ्यांची सभ्यता कळली लोकांना, काय ती काय आहे नाही काय नाही ती. ते भाकरवड्या काय चितळीच्याच चांगल्या असतात. तुमच्या आजीने गेलेले काय वाईट होत्या? तुझ्या पुण्यातल्या लोकांना, मुंबईत पुण्यातलं चितळीचं भाकरवड्या, ते सामंताचं लोणी, अरे बाकी त्यांचं काय लोणी म्हणजे काय दुसरं काहीतरी घालून देतात काय शेणबीण काहीतरी. हे झालं फालतूगिरी सगळी. आणि आपल्या कांबळ्याने फक्त कांबळे शूज मार, दुसरा धंदा नाही कांबळ्याला. कांबळे सोनं, आपलं सोन्याचे व्यापारी कांबळे नाही. मग कांबळे वेगळं काहीतरी चैतन्य वैतन्य असं नाव घेणार कशासाठी? आपण लपवायचं कशासाठी, घाबरायचं? हे जर यांचा जर विचार जर इतका जर आपल्याला भक्कम दिलेला आहे, तर आपण त्यांच्या विचाराने पुढच्या काळामध्ये वापरायचं सुरुवात केली पाहिजे. महात्मा फुलेंनी सांगितलं, आमची फार अपेक्षा नाही, देवळाला दार नको आणि देवाला दलाल नको. पण आजही दलाली दाम दुप्पट वेगाने चालू आहे. शाहू महाराजांनी एक त्यांच्याकडे ज्योतिषी आले, तो तुम्हाला अनेकांनी आठवण सांगितली, शरद पवारांच्या ह्याच्यामध्ये ते आहे भाषणांमध्ये अलीकडे सांगतात. तो कर्नाटकातून एक ज्योतिषी आला आणि त्या ज्योतिषांनी त्याचे जे चमचे असतात दरबारातले, त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं, हा ज्योतिषी खूप चांगला आहे, त्याला पुढचं मागचं सगळं तुमचं कळू शकेल. तुमच्या येणार ज्या आयुष्यावरती येणारं अरिष्ट असेल ते टळू शकेल, तर तुम्ही ह्या ज्योतिषाकडनं हात पा. शाहू महाराज थांबले आणि दरबाऱ्याला सांगितलंय, का आपले कोणी असतील आमच्या दिवारसारखे, ह्याला न्या, 2 दिवस चांगला पाहुणचार करा. 2 दिवस पाहून, 4 दिवसाचा पाहुणचार करा, चांगला दाम दुप्पट करा, काही शिल्लक ठेवू नका. हे गेले आणि त्याचा पाहुणचार सुरू झाला. दुसऱ्या दिवशी तो ज्योतिषी धावत धावत आला आणि तो म्हणाला, काय तुमची पाहुणचाराची पद्धत? तुम्ही खायला पण देत नाही, काही देत नाही, आणि रोज हे येतात एक एक तासाने 50 फटके मारतात. ते म्हणतात आमच्याकडे पद्धत तशी आहे ना, त्याला काय करायचं, आमचा पाहुणचार असा असतो. शाहू महाराजांनी सांगताना सांगितलं, वाचवा मला, ह्याच्यातून मला नको ही शिक्षा. त्यांनी सांगितलं, तुझे धंदे बंद करावे. त्यांनी असं सांगितलं शाहू महाराजांनी, अरे तुला उद्या काय होणार, 1 तासाने काय होणार, तुला तुझं भविष्य कळत नाही तर पुढच्या 10-15 वर्षाचं भविष्य तू माझं काय सांगणार. हे सांगून सुद्धा ज्योतिषाचा धंदा आता तुमच्या ऑनलाईन वरती चालतो.
तो सकाळी सकाळी उठून तो ज्योतिष सांगतो आज तुमचा ग्रह वाईट आहे, अमकाय तमकाय ते सांगत बसतो. आपल्या लोकांच्या हातामध्ये अंगठे असते, शुक्र आपल्या ह्याचा खडा असतो, पुष्कराजचा ह्या इथे पिवळा खडा असतो तो. तुम्ही सगळे शिकलेले आहे, हे खडे बनतात, हे नॅचरल आहे, खडे नॅचरल आहे, त्याच्यामध्ये खोटं काय नाही, मोती नॅचरल आहे. तो खडा जो असतो तो कार्बनपासून बनलेले हे आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये आहे. खनिज कशी बनतात 10वीच्या पुस्तकामध्ये कार्बन आहे. आणखीन रसायनशास्त्राच्या पुस्तकामध्ये कार्बनचं विभाजन होत नाही. तो ज्योतिषी असतो, त्याचा कट प्रॅक्टिस असतो, तो सांगतो तुमचा गुरु आहे तो वाईट आहे, तुमचा गुरु आहे तो नीट नाही आहे, इल आहे, आजारी आहे, म्हणून तुम्हाला शुक्राचा आपला बुधाचा खडा तुम्ही घातला पाहिजे, म्हणून तो आपला गुरुचा खडा पुष्कराज खडा घातला पाहिजे. तुम्ही काही दिवसासाठी तो खडा ठेवा, तो जर दुभंगला तर तुम्हाला लाभदायक नाही, आणि जर असाच जर राहिला नाही तर तुम्हाला लाभदायक आहे. 20,000 खडा घेतो म्हणून आपण 60,000 अंगठी बघितो सोन्याची, कारण 20,000 खडा लोखंडात कसा बसवायचा, म्हणून 1 तोळ्याची अंगठी झाली 60,000-80,000 रुपयाची माती झाली, त्या सोनाराने घसारा म्हणून 10,000 रुपये आपल्याकडनं काढून घेतले गिनी घालून. तुम्ही घ्यायचं 10 ग्रॅम सोनं आणि त्यातली 2 ग्रॅम गिनी टाकून संपून टाकता, म्हणजे तुमचे 10,000 तिकडे गेले. तर तो खडा जो आहे त्या खड्याने काय होणार मला सांगा. तो खडा जो माझ्यासारखा माणूस आहे तो खडा जर दिसला मला हातात त्याला मी ठोक ठोक ठोकून काढतो, कारण डोक्याने कमी आहे त्याचं, त्यांनी सिंडिक आहे आपलं इंडिया हेच दिलं, इंडिकेट केलेलं आहे ना की माझं डोकं नीट चालत नाही म्हणून हा खडा वापरतात. मी उलटं वापरतो सगळे. कोणी माझ्याकडे आला आणखीन ह्या अंगठी ह्या पोटामध्ये शुक्राचा खडा असतो, पोरं होत नाही. आता खडा घालून पोरं कशी होतील ना. आपण बिंदास समजायचं की ह्याचा सेक्स प्रॉब्लेम आहे, ह्याला डिस्टर्ब आहे, ह्याच्याशी मेंटली ह्याच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. त्याला सांगायचं कौरवा साहेब आपल्या धृतराष्ट्रासारखी 100 पोरं तुला होती. त्याच्या डोक्यात सतत ना मुलं होत नाही, ह्या इकडे गेल्या मुलं होत नाही तिकडे. अरे जा तिथे चेक कर काय तुमचं काय जे चेकिंग करायचं असेल मोकळं, आणि पहिला पुरुषांनी चेक केलं पाहिजे नंतर बाई. तुमच्या हातामध्ये इथे अनेक जणांच्या शनीची रिंग असते. ती शनीची रिंग असेल तर एखादा धंदेवाला जे मानणारा असेल तर तो काय म्हणे साहेबांच्या हातामध्ये शनीची रिंग आहे म्हणजे मला यांच्यावर पार्टनरशिप नाही करायची, ते 7.5 लागलेली आपल्याला नुकसान होईल. हे सगळं खोटं असतं. पण तुमचं नुकसान काय होतं ते बघा. तुमची आयडेंटिटी एकदा क्लिअर झाली, तुम्ही आंबेडकरांचे बॅचेस लावून गेले ना तर तुमच्याशी वाद कोण घालणार नाही. तुम्ही बॅचेस काढा आणि तुमच्याशी लोक कशी वागतात ते बघा. हे सगळं आभूषण आहे ती खोटी आहे, तुम्हाला फसवणारी अडकणारी आहे. म्हणून तुकोबा सांगतात गंध टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळ. टोपी दुसऱ्यांनी घातली असेल तर मी बोललो नव्हतो, यांनी पण टोपी घातलेली आहे ना. पण तुमची टोपी घातलेली बघितली तर वारकरी नक्की असणार. तर हे वारकरी आहे मग ह्यांना काय माऊली नमस्ते काय म्हणतात काय वारीला, तू फसवायला सुरुवात घ्या पावती 100 रुपये गापा. आमच्यासारखं असेल कोण आहे आंबेडकरवादी आहे अमुक आहे तमुक आहे, हे टिळे गंध सगळे थोतांड आहे. तुमचं गिराईक बनवायचे धंदे हे सगळे संपवत ह्या लोकांनी संपवलं. मी त्यांचं उदाहरण सांगितलं, ह्यांचं उदाहरण सांगितलं. आपल्याला हे सगळं संपवायचं, हे सगळं संपू शकतं. फक्त आपण जेवढे शाळेच्या पुस्तकामध्ये शिकलो तेवढं जरी आपण परत परत वाचलं ना तरी खूप होईल. फार काय करायची गरज नाही, कसलं अपयश नाही, काही नाही काही नाही. आपलं अपयश हे आपल्यामध्ये आहे. आपण पाऊल टाकताना जर आपल्याकडे भय असेल देवगुरू कशाला तुमचं वाईट करेल ना, चांगलंच करेल ना. देव असेल, आई असेल, आपले वडील असतील, गेलेले असतील, ते भूत येऊन कसे तुमच्या मानकुटीवरती बसतील. पण आपल्या डोक्यामध्ये कल्पना इतक्या भयानक करून ठेवलेल्या आहेत की आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही. लवकरात लवकर बाहेर पडा. आज शाहू फुले आंबेडकर जयंती जर तुम्ही केली असेल तर पहिल्या कावळ्याला घास देऊ नका आणि मोठं सावित्रीला जाणाऱ्या बाईला सांगा हे धंदे बंद करा म्हणून. हे असं असं लपडत एक गोवा आला होता त्याच्याकडनं ऐकलं. हे सगळं तुकोबांनी ज्ञानेश्वरांनी सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही कारण भय. एक वाटसरू होता, तो माणूस होता, त्याला रात्रीची खूप भीती वाटायची. कारण रात्री जंगलामध्ये माणसं असतात, जनावरं असतात, जनावरं कोण खाईल काय करेल. एक दिवस तो उशीर झाला, त्याला उशीर झाला म्हणून त्यांनी काय केलं, आता रात्री आता पाणवठ्याच्या वेळ, पाणवठा जवळ होता, सगळ्या त्या जंगलामधली पायवाट कशीच होती, नदी लगत लागलेली, जनावरं येतील म्हणून त्यांनी काय केलं की एक मोठंसं झाड बघूया आणि त्याच्यावरती आपण झोपूया. त्यातल्या त्यात विचार केला की आपण झाडावरनं पडलो तर,
आपण काय बोललो आणि लोकांच्या भावना दुखवल्या तर तशा पद्धतीने त्याला असं वाटायचं की आपण झाडावरनं पडलो तर काय होऊ. मग तो म्हणाला आपण वडाचं झाड पकडूया चांगलं. वडाच्या झाडाची फांदी मोठी असते आणि तिथे आपण वडाच्या झाडावरती झोपूया. झोप येता येताना कुशीवरती आपण वळालो तर कदाचित पडलो तर आपण पटकन पारंब्या पकडून राहू. तो झोपला, थकलेला होता खूप, त्या झाडावरती चढला वडाच्या आणि त्या गोंद्याकडे झोपला. खाली लांब लचक अशी पारंबी होती. दोनदा त्यांनी हलवून बघितली आपल्याला उतरता येईल का. उतरला, त्याला झोपला. तो झोपल्यानंतर तासाभराने त्याला झोप आपलं झोप लागली तासाभराची आणि कुशीवरती वळता वळता त्याच्या लक्षात आलं एक बॅक ऑफ माइंडला की आपण आता पडतोय. त्याने गच्च पटकन पारंबी पकडली, पायाची मुटकुळी केली आणि त्याचं असं लक्षात आलं की आपण जर खाली उतरलो आहोत आणि खाली जर वाघोबा बसले असतील तर आपण असं करूया त्याला त्या पारंब्यावरनं वरती चढता येईना. खाली उतरला तो मनात भय असं की खाली वाघोबा असेल, सिंहू असेल आणि त्यांनी खाल्लं तर. तो म्हणाला की आता आपण जिथे आहोत तिथे सेफ आहोत, सुरक्षित आहोत. तो पायाचं मुटकुळं केलं आणि तो गच्च त्या पारंब्याला पकडून उभा राहिला. सकाळ झाली, झुंजू मुंजू पाठ झाली, खाली बघतोय तर फक्त त्याने पाय सोडले असते तर जमिनीला लागले असते. आपण पण असे लटकलेली लोक आहे. ह्या लोकांचे पाय जमिनीला लागले होते म्हणून त्यांना जमिनीवरच्या सगळ्या माणसाच्या समस्या कळल्या. आपण असे लटकलेले आहे, आपल्याला ह्याच्यातून बाहेर निघायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं आकाशातले ग्रह आणि कुंडलीतले ग्रह आपलं काही भलं करणार नाही. मनाचा निग्रह आपल्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ होणार. तो मनाचा निग्रह केला पाहिजे. ह्या लोकांनी मनाचा निग्रह केला होता की माझ्या आयुष्यात ते सगळं बदलायचं आहे मला. आपण काही फुले नातेवाईक नाही आहे पण आज फुलेंचा घेऊन लाभ घेतो पण त्यांचे विचार घेत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आज प्रत्येक मराठ्याच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे. प्रत्येक स्त्रीनी, मराठा स्त्रीनी, तर बाबासाहेब आंबेडकर आणि फुलेंचा फोटो ठेवलाच पाहिजे घरामध्ये. देवाला जर रिकामा झाला असेल तर तो करा नक्की, त्याचा उपयोग करा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं नसतं तर प्रत्येक बाईला सवत असली असती. तुमच्या सुनसून ही एक सवत असली असती. माझ्या आईला सवत नाही, त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकर आहे. माझ्या आईला माझ्या हक्काचा तिच्या कष्टाचा जो 50% वाटा मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे. हे आपण पहिल्यांदा लक्षात सांगायच्या गोष्टी ह्या आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी काळ्याराव मंदिराचा सत्याग्रह केला होता. मग ते आले होते, ते पुढे आले होते, काय सांगून उपयोग आहे. 14 तळ्याला सत्याग्रहाचा इतिहास म्हणजे केवढा तरी मोठा सांगतात. त्याच्यापासून शिकायचं काय आपल्याला, आज सांगायचं काय आपल्याला, ते नेमक्या शब्दामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे. हो, एवढीशी त्यासाठी आपलं ध्येय नीट ठरलं पाहिजे. आपण ह्या जयंत्या मयंत्या करतो. आज तुम्ही इथे कामाला आहेत म्हणून सगळे एकत्र आलेला, पण इतर वेळी एकत्र येतात का? तुमच्या वस्त्यांमध्ये असताना तुम्ही वेगवेगळे का वागताय? मग तिथे ठरलेलं असतं की आंबेडकरांची वस्ती, शिवाजी महाराजांची वस्ती. मी जिथे बोलवतं शिवाजी महाराजांच्या जिथे बोलवतात तिथे पूर्ण आंबेडकर मा सांगतो आणि जिथे आंबेडकर बोलवतात तिथे अख्खा शिवाजी महाराज सांगतो. काय ही माणसं ह्यांनी नव्हतं मतभेद केलेले. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि गांधीजींचं वैर होतं हे मुळातच चुकीचं आहे. वैर असलं असतं तर संवाद झाला असता का? भांडण्यासाठी तरी सुद्धा संवाद व्हावा लागतो ना, तेव्हा एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो ना. कुठेतरी सावरकर आणि काय आंबेडकर कधीच एकत्र आलेले नाही, कारण वैचारिक मतभेद होते, अंडे टोकाचे होते त्यांचे. हे अमुक अमुक गोष्ट सुधारा. तुमचं पतित पावन मंदिर आहे त्याचं म्हणणं हे थोतांड आहे म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. कारण सोहळ्यातली मंदिरं आपल्या जागी आहे, दलितांची मंदिरं आपल्या जागी आहे, दोघांचं एक असलेलं तिसरं मंदिर तुम्ही तयार केलं म्हणजे ते थोतांड आहे ना. तुम्ही जी सोहळ्याची मंदिर आहे तिथे दलिताला जाऊन देतात का, हा त्यांना अस्पृश्याला जाऊन देतात का, हा त्यांचा प्रश्न होता. म्हणून तिथे त्यांनी थोतांड आहे म्हणून सांगितलं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला विचारांमधूनच कळतात. तो विचार करण्यासाठी आपलं ध्येय नक्की ठरलं पाहिजे. आज तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं घरच्या लोकांना सांगा. समजून सांगता आलं तर समजा वेळ लागेल, कारण रक्ताची नाती असतात ती नेहमी सांगतो तकलादू असतात, पण विचाराची नाती पक्की असतात. विचाराने रक्ताची नाती पक्की करा. तुमचा उत्कर्ष आहे त्याच्या 100 पट पुढे जा, 100 पट पुढे जा. ह्यांनी तर आपल्यापेक्षा केवढं तरी आपले हे काय असतील, भाऊराव पाटील असतील, क्रांतीवीर नाना पाटील असतील, प्रचंड ह्यांनी लोकांनी भोग भोगलेले आहेत. अत्यंत अवहेलना झाली, अपमान झाला, पण ह्या लोकांनी आपलं ध्येय सोडलं नाही. आणि ध्येय ठरवण्यासाठी कुठल्या परमपूज्य बुवा महाराजाच्या आशीर्वादाची गरज नसते. आपलं ध्येय आपल्याला ठरवता आलं पाहिजे.
शिकलेल्या लोकांना तरी नक्की आलं पाहिजे. जसं शिकलेल्या लोकांनीच आम्हाला फसवलं असं बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं, ते इतकंच एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरीमध्ये पण ओवी आहे, ए तू वडिलो करीती तया नामू धर्मू ठेवती ते सगळे जन आचरती. मोठी लोक जशी वागतात तशी सर्वसामान्य लोक वागतात आणि त्याला धर्म आहे असं समजतात, तो खोटं आहे असं ज्ञानेश्वरांनी सांगितलं. पण अमिताभ बच्चन एक दिवस गेला सिद्धिविनायकला की तीन तीन चार चार लाख लोक मुलं दर मंगळवारी सिद्धिविनायकला जातात. आता थोड्या दिवसांनी इकडचं देऊळ आहे ते नवीन होईल, आता नवीन बांधलेलं आहे, तुकारामांचं मंदिर बाजूला होईल आणि नवीन जे संघवाल्यांनी बांधलेलं आहे ते जोरात चालेल. एकदा बघून घ्या काय आहे आतमध्ये, ते सगळं थोतं नाही, तुकारामाच्या विचाराच्या पलीकडे आहे सगळं, खोटं आहे त्यांचं, अवतार कार्य दाखवलेलं हे समजलं पाहिजे. जे जे तुकारामांनी मानलं नाही ते तिथे सगळं ओव्या मानल्या संगमनवरीमध्ये हे बेस्ट, पण त्या ओव्याच्या विपरीत सगळे अवतार आहे. बरोबर ना दादा, भुले महाराजांनी केलेलं, माझे बारीक बारीक लक्ष असते या सगळ्या उद्योगावरती. आणि आपल्याला वाटतं काय माहिती आहे, खूपच काहीतरी आपण करतो, आपणच नाचायचं आणि म्हणायचं झाड हलतं. अरे तू नाचू नको, झाड हललेलं दिसणार नाही. आता जर घर 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 आपण फिरलो ना तर हे सगळं फिरल्यासारखं वाटेल ना. तू उभा राह नीट आणि बघ, तुला सगळं स्थिर आहे असं दिसेल, तुझंच मन अस्थिर आहे. पण जर व्हायला तो थोकांडे उभं राहतं देऊला, तुकारामाचं हल्लं पिंपळं हल्ला हल्ला चला आता वारीला, किती वर्ष लोकांना फसवणार, काय साधणार आहे त्याच्यातून, तुमचं तर भलं होणार नाही. तुम्ही ह्या परंपरेचं ज्यांनी शोषण केलं इतके वर्ष त्यांच्याबरोबर तुम्ही गेलेला, फसवणूक झालेली आहे तुमची. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या, आपण सजगपणे, तुम्ही आपण ते बाबासाहेब आंबेडकर होऊ शकणार नाही, आपण ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जसे मावळे लढले स्वराज्यासाठी तसं आपण यांच्या विचारासाठी लढलं पाहिजे, तसा आपला आचार असला पाहिजे. तो आचारासाठी तर सगळे त्याचे लाभार्थी आहोत आपण सगळे, इथे जमलेले तर सगळे लाभार्थी. उद्या खाजगीकरण झालं तरी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरच आठवावे लागतील, त्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य आठवावं लागेल, समता आठवावी लागेल, हे सगळं आठवावे लागेल. संविधानातले सगळे ध्येय ठरवण्यासाठी कोणाचीही गरज नसते, आपलं ध्येय आपण ठरवता येतो. एवढीशी मुंगी तिला अक्कल ती केवढी सांगणार, चिरडली तर रक्त येत नाही, तिला मेंदू नावाची गोष्ट असू शकते का? चिरडली मुंगी तर रक्त सुद्धा येत नाही, पण मुंगी व्याख्यानाला जात नाही, गुरुकुलात जात नाही, मुंगीला नकाशा वाचन येत नाही, मुंगीला स्पेशल क्लासेस नसतात, पण मुंगीचं ध्येय ठरलेलं असतं की मला साखरच खायची. महारावला महारावच्या घरातला साखरेचा डबा माहिती नसतो, पण मुंगी महारावचं घर शोधते, घरातलं किचन शोधते, किचनमधला साखरेचा डबा शोधते आणि डब्यातल्या साखरे डब्यात आतमध्ये जाण्याचा मार्ग शोधते. आणि तो शोधल्यानंतर साखर खात नाही, ती साखर खाण्यासाठी तिच्या हजारो लाखो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीमध्ये अर्धा डबा फस्त करते. आपण मुंगीच्या आतलेली तरी चालायला पाहिजे की नाही? जे पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात, जे डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात. मुंगी आपल्या डोक्याने चाललेली असते म्हणून तिला तिचं ध्येय गाठता येतं, आपल्याला ते नसतं. मला असं वाटतं की ह्यांचा हाच विचार यांचा आहे, तो विचार घेऊन आपण सर्वांनी पुढे जा. तुमच्यामध्ये कोण मावळे असतील शिवरायांचे, तुमच्याकडे महात्मा फुलेंचे सैनिक असतील, तुमच्यामध्ये शाहू महाराजांचे समतावादी असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानवादी असेल, त्या सगळ्यांना एकच विनंती, उठ मावळ्या पहा जरासा संत जनांची शिखरे, सुधारकांच्या कथा सांगती जातीची लखतरे, डोळे उघडा पहा साळ सुद गंगेचे गोटे, शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे. आपण कमरेचे करगोटे तोडले, गोप तोडले, पण गेल्या 25-30 वर्षामध्ये हिरवे निळे दवरे कोणी मानले आपल्याला? ते शोधा, आहेत ना? नाही ना? कोणी? शत्रू तुमच्या घरात शिरला घेऊन या खोटे, भटबंगाला विरुद्ध असावा आपुला बुद्धिवाद, शक्ती ज्याची कमी असेल तो होईल बरबाद. ह्यांनी काय केलं? जातीचा तरुणी बिचका, धर्माचा तोडला लचका, स्वार्थाचा भरला मटका, बहुजना ठेवीला फाटका, देवासही केला थोटका, दगडात कोंबुनी त्याला तोकडा केला होजे. यावर केले वार,
होऊनी बुद्धीवर स्वार, फुले शाहू प्रबोधनकार, वर आंबेडकरी प्रहार, झाले हरामखोर गपगार, त्यांना उठून द्यायचं नाही र, त्यांना गाडून टाकायचं, मोठ्याने बोलत मी केवढं बोल, त्यांना गाडून टाकायचं आहे र, पण निश्चय पडला घेणार, पिकला अंधश्रद्धेचा अंबाळा, विद्यापतीही केला दुधकोळा, गणपतीला दूध पाहिलं ना आता परत 25 वर्षानंतर, विद्यापतीही केला दुधकोळा, त्यात बहुजन फसला भोळा, आता करून त्याला गोळा, फिरवूया थोतांडावर विळा, सोडूया सोडूया धर्माचा तिळा, सोडूया अधर्माचा तिळा, लावणी लोकधर्माचा तिळा, उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, उठा लोक अंधारावर घाव निशाणी घाला, लोकधर्माचा झेंडा उंचवत, जय शिवाजी बोला, समतेचे निशाण उंचवत, जय शाहू फुले आंबेडकर बोला, धन्यवाद।